ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆವಾಸ್ ಯೋಜನೆಯಡಿ 2052 ಗುಂಪು ಮನೆಗಳ ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಸಾಲ ಮೇಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ವಸತಿ ನಿಗಮ ಬೆಂಗಳೂರು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಬೆಳಗಾವಿ ಹಾಗೂ ವಿವಿಧ ಬ್ಯಾಂಕುಗಳ ಸಂಯುಕ್ತಾಶ್ರಯದಲ್ಲಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ನಗರದಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆವಾಸ್ ಯೋಜನೆ ಎಎಚ್ಪಿ ಘಟಕದಡಿ ನಿರ್ಮಿಸಲು ಉದ್ದೇಶಿಸಿರುವ 2052 ಗುಂಪು ಮನೆಗಳ ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಸಾಲ ಮೇಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉದ್ಘಾಟಿಸಿದ ಸಚಿವೆ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಮಾತನಾಡಿ ಗುಂಪು ಮನೆಗಳ ಕನಸು ನನಸಾಗಲು ಬ್ಯಾಂಕುಗಳ ಪಾತ್ರ ದೊಡ್ಡದಾಗಿದೆ ಕೇಂದ್ರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಅನುದಾನ ಹೊರತುಪಡಿಸಿ ಫಲಾನುಭವಿಗಳ ವಂತಿಗೆ ಹಣವನ್ನು ಬ್ಯಾಂಕುಗಳು ಸಾಲ ನೀಡುತ್ತಿದ್ದು ಆಸಕ್ತ ಫಲಾನುಭವಿಗಳು ಸದುಪಯೋಗ ಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ತಿಳಿಸಿದರು ಮಾಜಿ ಹತ್ತ ಕೆವಡ ಹೋತೆ ತ್ಯಾ ಪದ್ಧತಿನ ಯಾ ಭಾಗಮದೆ ಘರಕುಲ್ಸ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕರಾಯಲ ಶುರುವಾತ್ ಚಾಲು ಜಮಾ 2014 ಮದೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಜಿಂಚ ಸ್ವಪ್ನ ಮೀ ಸಾಂಗಿತ್ಲ ತುಮಾಲಾ ತರ್ ತ್ಯಾ ಪದ್ಧತಿನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆವಾಸ್ ಯೋಜನೆ ಮದೆ आपल्याकडे इथं भरपूर असे घरांचं आपण यादी केली भरपूर अर्ज स्वीकारलो आणि त्या मंजुरी करून घेतलो आणि आता 6000 स्क्वेअर फीट 20x30 आपण एक घर बांधलो तर तुम्हाला जरासं माहीत असू देत की सुमार पट्टणकुडी एरियामध्ये तुम्हाला माहीत आहे चिकोडी रोडला पट्टणकुडी एरियामध्ये 12 एकर जागा आहे 12 एकर 31 गुंठा जागा आहे शिंदे नगरमध्ये 3 एकर जागा 3 एकर 31 गुंठा जागा आहे आणि यमगरने जवळ 6 एकर जमीन आहे असं ह्या जमिनीमध्ये आपण हे 2052 घरं जिथं जिथं पाहिजे तिथं सुरुवात करायचं ठरवलं आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जर करता त्या जागांमध्ये ते 600 स्क्वेअर फीटमध्ये 20x30 घरं निर्माण करून द्यायचं असेल तर फक्त आम्ही 800 घरं देऊ शकत होतो 800 घरं होत होती परंतु जेव्हा हे G+2 आता तुम्ही सगळे बेळगावला जाता कोल्हापूरला जाता जात असताना तुम्हाला अपार्टमेंट दिसतात तिथं निपाणीमध्ये देखील अपार्टमेंट व्हायला लागलं तरी जे G+ ग्राउंड प्लस आणि 2 मजला 3 मजला असं जे घरकुल बघताय तशा घरं करून द्यायचं एक ठरलं आणि जिथं 800 घरं होत होती तिथं आम्ही आता 2000च्या वर घरं बांधायला सुरुवात केलेलं आहे आणि पट्टणकुडी साईटमध्ये तुम्ही जाऊन बघितला तर आता तुम्हाला तिथं फाउंडेशन दिसेल तिथं सगळा नकाशा फाटलेला दिसेल सगळ्यांचं फाउंडेशन दिसेल आणि थोड्या दिवसामध्ये 1 महिन्याच्या आत एक मॉडेल अपार्टमेंट तिथं G+2चं एक मॉडेल आता लगेच करायला सांगितलेलं आहे ते कम्प्लीट होईल ते पूर्णत्व होईल त्यावेळेला तुम्ही तिथं जाऊन बघितला तर तुम्हालाच आश्चर्य होईल की इतकी सुंदर घरं आज आम्हाला मिळायला लागलेत म्हणून मी खातं आहे त्या त्या बँकेकडं तुम्हाला आता कमिशनरनी सगळं काढलेलं आहे त्या पद्धतीनं त्यांनी तुम्हाला भेट घालतील तुमच्यासंग चर्चा करतील आणि जितकं होईल तेवढं आपण तुम्हाला बँक लोन करून द्यायचं एक व्यवस्था इथं करणार आहे म्हणजे घर बांधत असताना राज्य सरकार केंद्र सरकारचा निधी येणारच तुमचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन थोडं थोडं टप्प्याटप्प्यामध्ये होणारच परंतु बँकेचं जिथं आम्हाला समस्या होतं ते समस्या होऊ नये म्हणून आज सकाळी मी 6 वाजता सोडून निपाणीला येऊन निपाणीत आंबेडकर भवनमध्ये एक कार्यक्रम करून दुसऱ्या कार्यक्रमाला मी इथं उपस्थित आहे ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್ ವಲಯ ವಿಭಾಗೀಯ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕ ಶ್ರೀನಿವಾಸ್ ನಗರಸಭೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಜಯವಂತ್ ಬಾಟ್ಲೆ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷೆ ನೀತಾ ಬಾಗ್ಡೆ ನಗರಸಭೆ ಸಭಾಪತಿ ಸದ್ದಾಂ ಆಶ್ರಯ ಕಮಿಟಿ ಸದಸ್ಯೆ ಮಹಾದೇವಿ ನೇರ್ಲಿ ಸುಭಾಷ್ ಗೋಸಾವಿ ನಗರಾಭಿವೃದ್ಧಿ ಕೋಶದ ಯೋಜನಾ ನಿರ್ದೇಶಕ ಈಶ್ವರ್ ಉಳ್ಳಾಗಡ್ಡಿ ಸೇರಿದಂತೆ ಮುಂತಾದವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು ಪೌರಾಯುಕ್ತ ಮಹಾವೀರ್ ಬೋರಣ್ಣವರ್ ಸ್ವಾಗತಿಸಿ ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕವಾಗಿ ಮಾತನಾಡಿದರು